नरेंद्र मोदींना माझं सांगणं आहे, आजही सांगणं आहे, या दोन मागण्या तुम्ही पूर्ण करा, या देशावरती खूप मोठे उपकार होतील. एक म्हणजे या देशामध्ये समान नागरी कायदा आणा, आणि दुसरं म्हणजे या देशातल्या लोकसंख्येवरती पहिल्यांदा नियंत्रण आणता येईल असा कायदा आणा. तर समान नागरी कायदा म्हणजे नेमकं काय आणि या कायद्याची ब्लूप्रिंट नेमकी कशी आहे आपण पाहूया. सध्या भारतात मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी समाजासाठी स्वतंत्र कायदे आहेत. हिंदू सिव्हिल लॉ मध्ये शीख, जैन, बौद्ध समाजाचा अंतर्भाव आहे. मुस्लिम लॉ मध्ये महिलांना वडील किंवा पत्नीच्या संपत्तीवर फारसे अधिकार नाहीत. समान नागरी कायद्यामुळे भारतीयांना एकच कायदा लागू होईल जो सर्व धर्मांना लागू असेल. दोन संपत्त्यांचा नियम सर्व धर्मियांसाठी लागू करण्याची तरतूद आहे. या कायद्याच्या ब्लूप्रिंट मधले महत्वाचे मुद्दे आपण पाहतोय. दोनपेक्षा जास्त अपत्य झाल्यास मतदानाचा अधिकार मिळणार नाही. सरकारी सुविधांपासून वंचित ठेवलं जाईल. मुलींच्या विवाहासाठी वय वाढण्याची शक्यता आहे, जेणेकरून विवाह आधी मुली पदवीधर होतील. घटस्फोटासाठी पती आणि पत्नी दोघांचेही अधिकार समान असतील. काही पर्सनल लॉ मध्ये याबाबत असलेली असमानता त्यामुळे संपुष्टात येईल. लिव्ह इन रिलेशनशिप सारख्या नात्यांसाठी सेल्फ डिक्लेरेशन सादर करण्याची तरतूद असेल. एबीपी माझा.